विना मुसाळे घाटकोपर केंद्र. असा अनुभव आहे की सगळ्यांनी आनंद घेण्याचा ठरवलं. समीरदादांच्या खरंच कृपेने, बापूंच्या कृपेने समीरदादांनी जी गोष्ट आपल्याला दिली इतक्या आनंदाने सगळ्यांनी खूप आनंदाचा जल्लोषच करायचा ठरवलं होतं. आणि त्या जल्लोषामध्ये सगळीकडे तयारी चालली होती. फेसबुकवर फोटो बघत होतो, प्रोमोज बघत होतो आणि उत्कंठेने तो आनंद वाढत चाललेला. आणि त्याच कुठेतरी एक मनात खंत होती की मी इकडे हा आनंद लुटणार आहे, माझी मुलं तर बाहेर आहेत, इथं ते येऊ शकत नाहीत, मग ते कशी लुटणार हा आनंद, बापुराया ते कसे वंचित राहतील या आनंदाने. आणि लगेच ती बातमी आली की हा आपण प्रोग्राम लाईव्ह टेलिकास्ट करणार आहोत आणि सगळेजणं बघणार आहेत. आणि माझ्या मुलांनी कॅनडामध्ये या प्रोग्रामचा आस्वाद घेतला, आनंद घेतला. मला काही गोष्टींपासून बापू त्यांच्यापर्यंत माझ्या कुवतीनुसार पोचवत राहतो, पण त्यांनी तो लाईव्ह बघून नक्कीच बापू त्यांच्या अगदीच आधीजवळ गेला असेल. आणि अशीच कृपादृष्टी कृपाछत्रजा आम्हा सर्वांवर, बापूराया, आई, दादा, सर्वांचे असो. सर्वात जास्त अभंग भावणारा म्हणजे टायटल सॉन्ग जे आपलं होतं, तर त्याने खरंच बापूने शेवटी आम्हाला त्याच्या प्रेमाचे थेंब भरसवून त्याने दाखवूनच दिलं की मी माझ्या प्रेमात तुम्हाला नाव घातलेलंच आहे. आणि आम्ही खरंच अंबन्य अंबन्य अंबन्य